नमस्कार, आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी पीठ मळण्याची एक खास पद्धत सांगितली आहे, ज्यामुळे पुरणपोळी अगदी 2-3 दिवसांपर्यंत छान मऊसूत राहतात. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी हरभऱ्याची डाळ भिजत घालूयात. त्यासाठी इथे मी 2 वाट्या म्हणजेच 400 ग्रॅम डाळ घेतलेली आहे. 2-3 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ भिजली की दुप्पट होते, त्यामुळे डाळ भिजवताना पाणी थोडं जास्त ठेवायचं. 2 तासाऐवजी रात्रभरसुद्धा तुम्ही डाळ भिजवू शकता. डाळ भिजवायची राहिली तरी काही हरकत नाही, पारंपरिक पद्धतीने उकळत्या पाण्यात डाळ घालून तुम्ही ती शिजवू शकता. पण डाळ भिजवलेली असली की लवकर शिजते आणि पुरणामध्ये कचकच अजिबात राहत नाही, त्यासोबत पुरण बनवायलासुद्धा सोपं जातं. 2 तासानंतर डाळ छान व्यवस्थित भिजली गेली. आता आपण डाळ शिजायला ठेवूया. डाळ चांगली भिजलेली आहे. डाळीमध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं. जर तुम्ही कुकरला लावणार असाल तर पाणी थोडं जास्त घालायचं, कारण नंतर आपल्याला यामधून कटाचे आमटे बनवण्यासाठीची येळवणी काढायची असते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं. पुरणाला छान रंग यावा यासाठी 1/2 चमचा हळद टाकले, आणि आपली डाळ छान मऊसर शिजली जावी यासाठी 1 चमचा तेल टाकायचं. कुकरमध्ये शिट्ट्या न घेता मी डाळ शिजवणार आहे. तुम्हीसुद्धा असं शिजवणार असाल तर बाजूला थोडं गरम पाणी ठेवायचं, म्हणजे आधीमध्ये आपल्याला ते डाळीमध्ये घालता येतं. तुम्ही जर कुकरला शिट्ट्या घेऊन डाळ झटपट शिजवणार असाल तर 4 शिट्ट्या पुरेशा होतात, कारण आपण डाळ भिजवलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही डाळीला छान उकळी आलेली आहे. याच्यावरती जो फेस असतो तो काढून टाकायचा, जेणेकरून पित्ताचा त्रास होणार नाही. तुम्ही डाळ जरी कुकरला लावली तरी हीच प्रोसिजर फॉलो करा. आधी हा जो फेस आहे तो काढून टाकायचा आणि मग कुकरचं झाकण लावायचं. न भिजवलेली डाळ जर तुम्ही कुकरला लावली तर त्याच्या 7-8 शिट्ट्या तुम्हाला घ्याव्या लागतील. डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊयात. 2 वाटी डाळीसाठी 4 वाट्या पीठ हे नॉर्मल प्रमाण आहे. जर तुम्ही पुरण आणि पीठ समप्रमाणात घेऊन पुरणपोळी बनवणार असाल तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला पिठाच्या दुप्पट पुरण घेऊन पुरणपोळी बनवायची सवय असेल तर 3 वाटी पीठ तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 2 वाट्या मैदा असं घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही पूर्णपणे गव्हाचं किंवा पूर्णपणे मैदा घेऊनही पीठ मळू शकता, किंवा 3 वाटे गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेऊनसुद्धा तुम्ही ते मळू शकता. गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करूया. पीठ मळायला घेण्यापूर्वी ते छान चाळून घ्यायचं, म्हणजे त्यातला कोंडा वगैरे जर असेल तर तो बाजूला होतो. यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं चवीपुरतं. प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ पडतं. आणि थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना तुम्ही तेल घालू शकता किंवा नंतरही तेल लावून तुम्ही हे मळून घेऊ शकता. मी पीठ मळून झाल्यानंतर तेल घालून पुन्हा एकदा छान मळून घेतले. आता इथे पीठ मळताना सुरुवातीलाच अगदी मऊसर पीठ मळायचं नाही. जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून हे पीठ मी मळून घेते. आता इथे पीठाचा छान गोळा बनतोय. अगदी मऊसर नाही आणि अगदी घट्ट नाही, योग्य असं हे पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि यामध्ये हे पीठ पूर्णपणे भिजेल इतपत पाणी ओतायचं. आपल्याला तासाभरासाठी पीठ पाण्यामध्ये ठेवायचं आहे. पीठ योग्य प्रकारे तिंबवण्यासाठी ही जी प्रोसिजर आहे ती खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारे पाण्यात भिजवून पीठ घेतलं की पीठ अगदी छान मऊसर भिजतं आणि पुरणपोळीमध्ये कितीही पुरण भरलं तरी पोळी फुटत नाही. पीठ आपण तासाभरासाठी झाकून ठेवूयात. पीठ भिजतंय तोवर आपण डाळ शिजली का ते बघू. डाळ दिसताना तुम्ही बघू शकता अख्खी दिसते पण छान कुस्करली जाते. आपली डाळ अगदी छान शिजलेली आहे. यामध्ये एकदा मी गरम पाणी टाकलं होतं. तुम्हाला जर घट्टसर येळवणी हवी असेल कटाच्या आमटीसाठी तर डाळ अशी थोडीशी घोटून घ्यायची, म्हणजे कटाची आमटी खूप छान होते, दाटसर होते. आपली येळवणी जी आहे ती अगदी छान घट्टसर अशी झालेली आहे. तर आता ही येळवणी आपण बाजूला काढून घेऊयात. यातली डाळ सेपरेट करायची आहे. एक स्ट्रेनर घ्यायचा आणि त्यातून ही डाळ आपण सेपरेट करायची. डाळीतलं जे पाणी आहे ते पूर्णपणे वेगळं झालं पाहिजे, म्हणजे डाळ पुन्हा शिजवताना ती लवकर शिजली जाते. डाळीतलं पाणी पूर्णपणे वेगळं होईपर्यंत आपण पीठ तिंबवून घेऊयात. तर तुम्ही इथं बघू शकता पाण्यातून आपण पीठ काढलेलं आहे. ते खूप मऊसर झाल्यासारखं वाटतं,
पण जसं तेल घालून आपण ते मळतो तसतसं ते योग्य प्रमाणात मऊसर मळलं जातं. पुरणपोळीसाठी जर पीठ मळताना तेल थोडं जास्त लागतं. पूर्वी वरवंटा पाटा घेऊन हे पीठ त्याच्यावरती छान असं तिंबवून घ्यायचे. तर पाट्यावरती पीठ घेऊन ते वरवंट्यानं छान असं चेचून घेतलं जायचं पीठ. त्यामुळे पीठामध्ये एक तार बनायची आणि छान मऊसर व्हायचं पीठ. तुमच्याकडे जर असेल पाटा वरवंटा तर तुम्ही तशा प्रकारेही हे पीठ मळून घेऊ शकता. पण हल्ली कुणाकडे पाटा वरवंटा नसतो त्यामुळे आपण हे अशा प्रकारे परातीतच पीठ छान असं मळून घेऊयात. मळताना अधूनमधून गरजेनुसार तेल टाकायचं आणि तेल पिठामध्ये अगदी छान असं मुरवून घ्यायचं. जितकं जास्त वेळ तुम्ही पीठ मळाल तितक्याच पोळ्या मऊसर होतात. पीठ तिंबवण्यामुळे पिठातलं जे ग्लुटेन असतं ते ॲक्टिवेट होतं आणि पीठ कितीही ओढलं तरी ते तुटत नाही. त्यामध्ये एक तार बनते आणि अशा प्रकारे बनवलेल्या पिठामध्ये कितीही पुरण भरलं तरी पुरणपोळी फुटत नाही. इथे तुम्ही बघू शकता पिठामध्ये छान तारही बनलेले आहे आणि छान गोळासुद्धा बनतोय. तर पीठ छान मऊसर राहण्याची अजून एक टीप आहे, अशा प्रकारे प्लास्टिक घ्यायचं, त्याला आतून ग्रीस करून घ्यायचं, थोडंसं तेल लावून ते छान ग्रीस करायचं आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो त्या प्लास्टिकमध्ये छान असं रॅप करून ठेवून द्यायचा. एक तास आपल्याला हे जे पीठ आहे ते असं रॅप करून ठेवून द्यायचं आहे. पीठ मळण्याची ही जी प्रोसिजर इथे सांगितली ती जर तुम्ही फॉलो केली तर तुमच्या पोळ्या अगदी मऊसर होतात आणि 2 दिवस तशाच मऊसर राहतात. त्याचसोबत तुम्ही भरपूर पुरण यामध्ये भरू शकता. आता पीठ एक तासभर ठेवून देऊयात. इकडे आपली येळवणी जी आहे ती पूर्णपणे सेपरेट झालेली आहे. आता ही येळवणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. कटाच्या आमटीची रेसिपीसुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. आता डाळ त्याच कुकरच्या भांड्यामध्ये घालायची. 2 वाटी डाळ आहे तर 2 वाटी गूळ लागेल. गूळ बारीक किसून घेतलेला आहे. गूळ घालूयात. गूळ छान बारीक किसून घेतला की तो लवकर वितळतो आणि आपला वेळ वाचतो. गूळ वितळला की हे जे मिश्रण आहे ते सतत ढवळत राहायचं, नाहीतर डाळ जी आहे ती खाली तळायला लागण्याची शक्यता असते. गूळ चांगला वितळला गेला आहे. आता आपण यामध्ये 1/2 चमचा सुंठ पावडर आणि वेलची पावडर मिक्स केलेली आहे ती घालूयात. 1/2 चमचा जायफळची पूड घालायची. हे छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये जाडसर अशी कुटून घेतलेली 1/2 चमचा बडीशेपची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे सुगंध छान येतो पुरणाला. तर इथे पुरण जे आहे ते बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे. पुरण जास्त ड्राय करायचं नाहीतर पुरणपोळीच्या कडांपर्यंत ते व्यवस्थित पसरत नाही. अशा प्रकारे पळीमधलं पुरण खाली पडत नाही म्हणजे पुरण बनून तयार आहे. किंवा तुम्ही पुरणामध्ये चमचा रोवूनसुद्धा बघू शकता. चमचा तसाच उभा राहिला तर आपलं पुरण तयार आहे समजायचं. आता पुरण गरम असतानाच अशा प्रकारे स्ट्रेनरमधून ते गाळून घ्यायचं. पुरणयंत्र असेल तरी चालेल पण स्ट्रेनरमध्ये लवकर पुरण बनून तयार होतं. पुरण गरम गरम असतानाच ते अशा प्रकारे गाळून घ्यायचं. गरम असल्यामुळे अशा एखाद्या वाटीचा तुम्ही वापर करू शकता. तर आता सर्व पुरण इथे आपलं गाळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पुरणाचा छान असा गोळा बनतो आहे. पुरण जास्त ड्राय झालेलं नाही. जर तुम्ही बनवलेलं पुरण जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये 2 चमचे तूप टाकू शकता. किंवा जर पुरण पातळ झालं तर 2 चमचे बेसन तव्यावर चांगलं भाजून त्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे पुरण पुन्हा घट्टसर होतं. पुरणाचा छान मऊसर गोळा बनतो आहे. आपलं पीठही तयार आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात. आज मी पीठ आणि पुरण समप्रमाणात घेऊन तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. नवीन शिकणाऱ्यांनी अशाच प्रकारे प्रमाण घ्यायचं. जर तुम्ही सुरुवातीलाच दुप्पट पुरण घेऊन पुरणपोळी बनवायला गेलात तर जमणार नाही. त्यामुळे समप्रमाणात पीठ आणि पुरण घेऊन आपण पुरणपोळी बनवूयात. पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे त्याला पुरीसारखा आकार द्यायचा. काठ थोडेसे जाडसर ठेवायचे. याच्यामध्ये सारण भरायचं आणि काठ जे आहे ते बोटाने हळूवार वरती आणत आणत आपल्याला हा पिठाचा गोळा बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पिठाचा गोळा बनून झाला की हाताने थोडासा तो चपटा करून घ्यायचा. तुम्ही मोदकाप्रमाणे सुद्धा यामध्ये सारण भरू शकता. मोदकाची पारी जशी आपण बनवतो तशी पारी बनवून यामध्ये सारण आपण भरू शकतो. आता पोळपटावर थोडंसं पीठ टाकायचं आणि हातानेच हा जो गोळा आहे तो छान प्रेस करून घ्यायचा. यामुळे पुरण जे आहे ते अगदी कडांपर्यंत पसरतं.
पोळी पोळपाटाला चिकटू नये म्हणून तुम्ही बटर पेपरचा सुद्धा यूज करू शकता, किंवा अगदी स्वस्त पर्याय म्हणजे तुम्ही न्यूजपेपर वापरू शकता. अशा प्रकारे पोळपाटाला तुम्ही न्यूजपेपर रॅप करून त्याच्यावर अगदी थोडंसं पीठ टाकायचं आणि पुरणपोळी बनवायची. अजिबात पुरणपोळी पोळपाटाला चिकटत नाही. आता पुरणपोळी हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटताना ती कडांच्या बाजूने लाटायची, म्हणजे पोळी जी आहे ती मध्ये फुटणार नाही आणि पुरण सगळीकडून छान असं भरलं जाईल. पुरणपोळीचे काठ अजिबात जाड राहता कामा नये. तुम्ही बघू शकता पुरणपोळी अगदी पातळ अशी झालेली आहे, तरीसुद्धा कुठे फुटलेली नाही आणि पुरणसुद्धा अगदी कडांपर्यंत छान पसरलं गेले. हळूवार हाताने ही जी पुरणपोळी आहे ती उचलून घ्यायची. पुरणपोळीचा जो खालचा भाग असतो ज्याला पीठ लागलेलं असतं तो तव्यावरती टाकताना वरती आला पाहिजे. जर तुम्ही पिठाचा भाग तव्यावरती तसाच टाकला तर पीठ जळतं आणि पुरणपोळीला जळकट असा वास येतो. सुरुवातीला तवा छान ग्रीस करून घ्यायचा, त्यासाठी थोडंसं तेल पसरवायचं तव्यावरती. गरम झालं की ते पुसून घ्यायचं. तवा व्यवस्थित गरम हवा, अगदी जास्त गरम नको किंवा अगदीच कमी गरम नको, तो मीडियम गरम हवा, जेणेकरून आपली पोळी जी आहे ती जळणारसुद्धा नाही किंवा कच्चीसुद्धा राहणार नाही. पोळीवरती अशा प्रकारे छोटे छोटे बबल्स दिसू लागतात. अशा प्रकारे बबल्स दिसू लागले की पोळी पलटून घ्यायची. एक बाजू भाजलेली आहे तरीसुद्धा काट अजून नीट भाजलेले नाहीत, ते नंतर आलटून पलटून आपण जेव्हा पोळी भाजतो तेव्हा भाजून घ्यायचे. सुरुवातीला पोळी नाही फुगली तरी टेन्शन नाही, दुसऱ्यांदा परतली की पोळी छान टम्म फुगते. थोडंसं तेल टाकूयात आणि पुन्हा एकदा ही पोळी परतून घेऊयात. तेलाऐवजी तुपाचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. पारंपरिक पद्धतीने पोळी बनवत असाल तर तूपच वापरा. पोळी भाजताना काट अशा प्रकारे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे ते चांगले भाजले जातात. परतण्याने किंवा एखादं कापड घेऊन हे काट छान प्रेस केले की व्यवस्थित भाजतात. एकाच साईडला जास्त वेळ पोळी भाजत बसायची नाहीतर ती जळते. आता आपण पलटून घेऊयात. पलटल्यानंतरसुद्धा पोळी अगदी छान टम्म फुगते. वरून आणखी थोडंसं तेल सोडायचं. पोळी जेव्हा टम्म फुगते तेव्हा त्यातून वाफ कुठून तरी बाहेर निघते आणि अशा प्रकारे वाफ निघाली की समजायचं आपली पोळी 2 दिवस छान मऊ राहणार आहे. अशा प्रकारे छान आलटून पालटून पोळी सगळीकडून छान अशी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता पोळी अगदी छान अशी भाजली गेलेली आहे. कलरसुद्धा छान आला आहे पोळीला, अगदी छान मऊसर झाले. आता ही पोळी काढून घेऊयात. एका ताटामध्ये ही पोळी आपण काढून घेतलेली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या. आपण बनवलेल्या बाकीच्या पोळ्यासुद्धा अगदी टम्म फुगलेत तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि येणाऱ्या सणाला अशा प्रकारे पीठ तिमून पुरणपोळ्या नक्की करून पहा आणि कशा झालेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या सविस्तर रेसिपींसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.